नमस्कार, मी हर्षल बदाने. आरोग्याचा पासवर्डमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि आरोग्याचा पासवर्डमध्ये वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर्स येत असतात, तज्ज्ञ येत असतात. आरोग्याचा पासवर्ड आमच्या कार्यक्रमात विविध तज्ज्ञ डॉक्टर आपल्याकडे येत असतात. तर असाच आरोग्याचा पासवर्ड आपल्याला देण्यासाठी आपल्या स्टुडिओत आज आले आहेत डॉक्टर भालचंद्र महामुळे. डॉक्टर, तुमचं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मी तुमची डॉक्टरांबरोबर ओळख करून देतो. डॉक्टर भालचंद्र महामुळे हे SDF हॉलिस्टिकचे ZM MD पदावर कार्यरत आहेत आणि प्रसिद्ध आयरॅग्ल वैद्यक महाविद्यालय सातारा येथून BMS ही पदवी त्यांनी मिळवली. तसंच पुण्यातील सुप्रसिद्ध टिळक आयुर्वेद महाविद्यालयामधून कार्यचिकित्सा विषयामध्ये MD पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. त्यांचा मधुमेह या आजारावर आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये शोधनिबंध प्रसिद्ध आहे. तसंच त्यांना 10 वर्ष मधुमेहाच्या दुष्परिणामांवर यशस्वी उपचारांचा त्यांचा अनुभव आहे. SDF हॉलिस्टिकची केंद्र ही पुढील प्रमाणे आहेत: दादर, ठाणे, विलेपार्ले, सानपाडा, बोरिवली, गोरेगाव, पुणे, नाशिक, औरंगाबाद, लुधियाना इथे त्यांची सेंटर्स आहेत. आपण तिथे जाऊनही त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. आणि कार्यक्रमादरम्यान तुम्हाला काही समस्या असतील तर 1800-103-3043 या टोल फ्री नंबरवर संपर्क करू शकता. तर चर्चेला सुरुवात करूया. सर, खरं तर काय सांगाल, मधुमेह आहे, या मधुमेहावर खरं तर भारतात खूप असे मधुमेहग्रस्त लोक आहेत आणि मोठ्या प्रमाणात खरं तर भारतामध्ये पाहायला गेलं तर मधुमेह झपाट्यानं वाढत चालला आहे. याची नेमकी कारणं काय आहेत, कसं विश्लेषण कराल, काय सांगाल? असं बेसिकली बघायला गेलं तर मधुमेह हा भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय. म्हणजे मधुमेहाची राजधानी भारत बनत आहे आज. बरोबर, अगदी. तर याची कारणांची जर आपण ओहापोह केला तर आपल्याला असं लक्षात येईल की बऱ्याच लोकांना याची कारणं माहीत नाही आहेत. अनेकांना जर विचारलं की तुम्हाला मधुमेह का झाला तर त्यांना ते सांगतात की गोड खाल्ल्यामुळं आम्हाला मधुमेह झालेला आहे. पण बेसिकली आयुर्वेदानुसार आणि आधुनिक शास्त्रानुसार मधुमेहाची जी नेमकी कारणं सांगितलेली आहेत ती अनेक लोकांना माहीत नसतात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे बैठे जीवनशैली. आयुर्वेदामध्ये सांगितलं की अस्य सुखम स्वप्न सुखम, म्हणजे सुखासीन बसून राहणे हे एक सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगितलेलं आहे. आजकाल व्यायामाचा अभाव हा दिसून येतो, तो व्यायामाचा अभाव जो आहे हेही या मधुमेहाची हालचाल न करणे हे मधुमेहाचं एक महत्त्वाचं कारण आहे. त्याचबरोबर वाढलेलं वजन, ओबेसिटी आज दिवसेंदिवस वाढत आहे, ही मधुमेहाला प्रोण आहे. म्हणजे मधुमेहग्रस्त होऊ शकतात हे एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. त्याचबरोबर आज प्रत्येकावर एक विशिष्ट प्रकारचा मानसिक ताणतणाव आहे. खरं हा ताणतणाव जो आहे, हा तो जो तणाव आहे, यामुळंही मधुमेह होऊ शकतो. याला स्ट्रेस इंड्यूस डायबिटीज असं म्हटलेलं जातं. तर हा एक मधुमेहाचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. त्याचबरोबर दोन विशिष्ट कारणं आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. एक कारण सांगितलेलं ते म्हणजे नवान्नपान. आता नवान्नपान म्हणजे काय, की आत्ता शेतात पिकलेलं धान्य आपण खात असू लगेच, तर त्याला नवान्नपान म्हटले. हे एक मधुमेहाचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणून आयुर्वेदाने सुद्धा मधुमेह होऊ शकतो. त्याचबरोबर अत्यंबुपान नावाचं एक कारण सांगितलेलं. अत्यंबुपान म्हणजे काय, सकाळी उठल्या अधिक मोठ्या प्रमाणात पाणी पिणे हे सुद्धा एक मधुमेहाचं कारण सांगितलेलं आहे. आज आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये अनेक रुग्ण बघतो SDF होलिस्टिकमध्ये, की ज्यांचं हिस्ट्री असते की सकाळी उठल्यानंतर 1.5 ते 2 लिटर पाणी पित आहेत आणि त्यानंतर 2-3 वर्षानंतर त्यांना मधुमेह झालेला आहे. ही अशी अनेक कारणं या मधुमेह. सर, पण असंही कधी कधी सांगितलं जातं की जास्त पाणी पिल्यानं तुमचं पोट साफ होतं, तर उठल्यावर पहिले पाणी घेतल्यावर ते तुमच्यासाठी चांगलं असतं, म्हणजे नेमकं काय, तुम्ही कसं मार्गदर्शन कराल? नाही, बरोबर. तर याबद्दल जी गोष्ट आहे की सकाळी उठल्यानंतर काही लिक्विड्स घेतल्यानंतर आपल्या इंटेस्टायनल मुवमेंट्स होतात, म्हणजे आतड्यांच्या हालचाली होतात, त्यामुळे पोट साफ होतं. पण ॲक्च्युली पोट साफ होण्यासाठी सकाळी जास्त पाणी प्यावं हा समज एकदम चुकीचा आहे. तर यामुळे अनेक प्रकारचे आजार निर्माण होऊ शकतात. कारण आपल्या शरीरामध्ये जे पित्त स्रवतं ते पित्त डायल्यूट होतं आणि आहार पचत नाही, त्यामुळे न पचलेला आहारी घटक ज्याला आम आयुर्वेदात म्हटलेला आहे हा आम वाढायला लागतो आणि त्या आम वाढल्यामुळं अनेक प्रकारचे आजार पुढे निर्माण होऊ शकतात. तर हे एक महत्त्वाचं कारण आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. बरं, पण मधुमेह हा गोड खाल्ल्यानं होतं हा नक्कीच गोड गैरसमज आहे किंवा अंधश्रद्धा आहे, काय वाटतं, म्हणजे कसं सांगाल तुम्ही? बरोबर आहे. मधुमेह हा गोड खाल्ल्यामुळं होतो असं नाही, की तर आपण जे खाल्लेलं गोड आहे ते पचलं पाहिजे, ते न पचल्यामुळं होतो असं आयुर्वेदानुसार आपण म्हणू शकतो. मग ॲलोपॅथी आणि आयुर्वेदानुसार मधुमेहाचे नेमके किती प्रकार पडतात, काय सांगा? बेसिकली दोन आयुर्वेदानुसार आणि ॲलोपॅथीनुसार प्रकार आहेत. पहिल्यांदा ॲलोपॅथीचे प्रकार बघूयात. Type 1 डायबिटीज आणि Type 2 डायबिटीज असं म्हटलेलं आहे. Type 1 डायबिटीज म्हणजे काय, की आपल्या शरीरामध्ये पॅनक्रियास नावाची ग्रंथी असते, ज्यामध्ये बीटा सेल्स नावाचे विशिष्ट प्रकारचे सेल्स असतात. हे सेल्स हे
इन्सुलिन स्रवण्याचं काम करत असतात. तर टाईप 1 डायबिटीसमध्ये हे इन्सुलिन स्रवणारे सेल्स नसतात, म्हणजे जन्मापासून डायबिटीस म्हटलेलं आहे, यामध्ये बाहेरून इन्सुलिन द्यावं लागतं. आणि टाईप 2 डायबिटीस नावाचा जो प्रकार आहे, या डायबिटीस प्रकारामध्ये इन्सुलिन स्रवणारे ग्रंथी असतात, पण इन्सुलिनची ॲक्टिव्हिटी व्यवस्थित पद्धतीनं या पेशंटवर होत नाही. त्यामुळे जी ग्लुकोज आहे आपल्या शरीरामध्ये तयार झालेलं, ते व्यवस्थित सेलमध्ये जात नाही, ते रक्तात साठून राहतं. म्हणजे जसं आपण म्हणू शकतो की चावी आणि कुलपाचं जर उदाहरण घेतलं तर चावीच नाही आहे असं उदाहरण, म्हणजे टाईप 1 डायबिटीस, आणि चावी आहे पण व्यवस्थित ते लॉक उघडत नाही आहे, याला टाईप 2 डायबिटीस असं म्हणू शकतो. आयुर्वेदानुसार जे प्रकार सांगितलेले आहेत त्यामध्ये सुश्रुताचार्यांनी हे प्रकार सांगितलेले आहेत, एक म्हणजे लहान मुलांना होणारा सहज असा मधुमेह सांगितलेला आहे, आणि दुसरा प्रकार जो सांगितलेला आहे त्यामध्ये प्रौढांना होणारा, त्याचबरोबर संतर्पण म्हणजे खूप निवास सुखासीन जीवनशैलीमुळे होणारा एक मधुमेह सांगितलेला आहे, आणि दुसरा जो मधुमेह सांगितलेला आहे त्या मधुमेहामध्ये खूप कष्ट केल्यामुळं होणारा मधुमेह सांगितलेला आहे. असे दोन प्रकारचे मधुमेह आयुर्वेदामध्ये पण वर्णन केलेले आहेत, त्यांची ट्रीटमेंट त्यांच्या डायग्नोसिसनुसार वेगवेगळी राहते. नाही बिलकुल, म्हणजे मधुमेहाचं दीर्घकालीन खरं पाहायला गेलं तर दुष्परिणाम नेमके कोणते? बरोबर, मधुमेहाचे दुष्परिणाम हे खूप बघणं गरजेचं आहे, कारण मधुमेह झालेल्या लोकांना खूप काही शारीरिक तक्रारी नसतात, फक्त खूप तहान लागते किंवा खूप वेळा भूक लागते, खूप वेळा वारंवार लघवीला जावं लागतं, आणि जनरल वीकनेस म्हणजे एवढीच लक्षणं या मधुमेहामध्ये असतात. पण मधुमेहाला आपण सायलंट किलर असं म्हणू शकतो. यामध्ये काय असतं, मधुमेहाच्या दीर्घकालीन जे दुष्परिणाम आहे त्यामध्ये एक मायक्रोव्हॅस्क्युलर आणि मायक्रोव्हॅस्क्युलर डॅमेजेस होत असतात, म्हणजे रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या रक्तवाहिन्यांमध्ये छोट्या आणि मोठ्या रक्तवाहिन्यांमध्ये डॅमेजेस सुरू असतात. तर एकूण 3 प्रकारचे दुष्परिणाम हे क्रोनिक कॉम्प्लिकेशन साधारणपणे महत्त्वाचे सांगितलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे त्याला डायबेटिक नेफ्रोपॅथी असं म्हटलेलं आहे. डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणजे काय, की मधुमेहाचा दीर्घकालीन परिणाम किडनीवर होतो आणि त्यामुळे किडनी फेल्युअरकडं पेशंट जातो, त्याला डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हटलेलं आहे. दुसरा जो दुष्परिणाम सांगितलेला आहे तो डायबेटिक रेटॅनोपॅथी सांगितलेला आहे. यामध्ये डोळ्यांच्या जो रेटिना असतो त्या रेटिनावर या डायबिटीसचा दुष्परिणाम होऊन रेटिनामध्ये ब्लॅक स्पॉट्स यायला लागतात आणि त्यामुळं मधुमेह निर्माण व्हायला लागतो. तिसरा जो प्रकार सांगितलेला आहे त्याला पेरिफेरल न्यूरोपॅथी असं म्हटलेलं आहे. पेरिफेरल जी न्यूरोपॅथी आहे यामध्ये पायांच्या नसांवर हा परिणाम होत असतो, त्याला पेरिफेरल न्यूरोपॅथी म्हटलेलं. हे प्रमुख डायबिटीसचे दुष्परिणाम आहेत. त्याचबरोबर अजून जे दुष्परिणाम आहे त्याला फ्रोझन शोल्डर नावाचा एक आजार सांगितलेला आहे, ज्यामध्ये आपल्या खांद्याचा जो स्नायू आहे तो स्नायू कडक बनतो, त्यामध्ये फायब्रोसिस होतं आणि त्यामुळे त्याच्या हालचाली कमी होतात. पुढचा जो दुष्परिणाम आहे त्याला इरेक्टाईल डिसफंक्शन असं सांगितलेलं आहे, म्हणजे वैवाहिक संबंधांमध्ये अडचण निर्माण होणं, अशा प्रकारचे दुष्परिणाम या मधुमेहाचे होऊ शकतात. पण सर, त्याकरता SDF हॉलिस्टिकमध्ये नेमके कोणत्या प्रकारचे उपचार घेतले जातात काय माहिती द्याल? SDF हॉलिस्टिकमध्ये या प्रत्येक मधुमेह आणि मधुमेहाच्या दुष्परिणामावर उपचार उपलब्ध आहेत. प्रामुख्यानं मधुमेहाचे जे रुग्ण आहेत प्रायमरी स्टेजला जर आमच्याकडे आले तर आम्ही त्यांच्याकडचं स्क्रीनिंग करून घेतो, म्हणजे पहिल्यांदा लॅब इन्व्हेस्टिगेशन्स केले जातात, त्यानुसार त्याबरोबर त्यांची लक्षणं कोणती आहेत याचा अभ्यास केला जातो आणि त्यानुसार ऑर्गॅनिक मेडिसिन्स दिले जातात. आता ऑर्गॅनिक मेडिसिन्स म्हणजे काय, तर औषधी वनस्पती आहे, त्या वनस्पतीमधलं जे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे म्हणजे मूल कार्यकारी जे तत्व आहे हे तत्व काढून त्याच्यापासून या औषधी वनस्पतीचा वापर केला जातो. हे या SDF हॉलिस्टिकमध्ये प्रामुख्यानं वापरलं जातं. त्याचबरोबर काही संशोधित होलिस्टिक पंचकर्म उपचारांचा वापर SDF होलिस्टिकमध्ये केला जातो. त्यामध्ये विशिष्ट प्रकारचे बस्ती चिकित्सा असेल किंवा विरेचन चिकित्सा असेल, ही आजारांच्या स्टेजेसनुसार या रुग्णांमध्ये दिली जाते. तर यांचा खूप चांगला उपयोग या मधुमेहामध्ये होत असतो. नक्कीच सर, खरं तर आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत, पण खरं तर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर लवकरच परतणार आहोत आणि आपल्याला डॉक्टर भालचंद्र महामुळी यांच्याकडून मधुमेहावर उपचार नेमके कसे घ्यायचे यावर त्यांचं मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. पण तुर्तास घेऊयात एक छोटासा ब्रेक. तर ब्रेकनंतर आरोग्याचा पासवर्डमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत डॉक्टर भालचंद्र महामुळी आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करतो आहे खरं तर मधुमेहावर, त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन करून घेतो आहे. आणि तुम्हाला देखील काही समस्या असतील तर तुम्ही 1800-103-3043 या टोल फ्री नंबरवर संपर्क करू शकता. तर सर, खरं तर आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया की SDF हॉलिस्टिकमध्ये नेमके कोणते उपचार केले जातात आणि कशा पद्धतीने केले जातात? आता मगाशी सांगितल्याप्रमाणे ऑर्गॅनिक मेडिसिन्स ही एक आणि होलिस्टिक पंचकर्म उपचार, हे दोन प्रकारचे उपचार SDF होलिस्टिकमध्ये उपलब्ध आहेत. तर यामध्ये
पेरिफेरल न्यूरोपॅथी जी असेल, पेरिफेरल न्यूरोपॅथी म्हणजे पायांच्या नसावर होणारे दुष्परिणाम आहेत, त्यासाठी अनेक संशोधित असे ऑर्गॅनिक मेडिसिन्स SDF होलिस्टिकनं आज उपलब्ध केलेले आहेत, त्याचा खूप चांगला फायदा या रुग्णांमध्ये पाहायस मिळतो. त्याचबरोबर डायबिटिक रेटॅनोपॅथी हा एक आजार दिवसेंदिवस वाढत आहे, तर याला डायबिटिक रेटॅनोपॅथी प्रिव्हेंट करण्यासाठी काही वैशिष्ट्यपूर्ण असे पंचकर्मातले उपचार, ज्यामध्ये तर्पण आहे, ज्या आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे, ज्यामुळे डोळ्यांवर तर्पण ठेवलं जातं, अशा प्रकारचे उपचार SDF होलिस्टिकमध्ये आज उपलब्ध करण्यात आलेले आहेत. त्यांचा खूप चांगला बेनिफिट या कोरोनिक कॉम्प्लिकेशन्समध्ये मिळतो. त्याचबरोबर किडनी या आजारांवर, डायबिटिक नेप्रोपॅथी जी म्हटलेली आहे, यावर पण वैशिष्ट्यपूर्ण असे उपचार SDF होलिस्टिकमध्ये उपलब्ध आहेत. नक्कीच सर, खरं तर मधुमेहाच्या रुग्णांवर तुम्ही उपचार केलेले आहेत, अशा मधुमेह रुग्णांचा अनुभव खरं तर आपण आता जाणून घेऊयात. नमस्कार, मी अनिल वसंतराव दळवी, मी ठाणे येथे राहतो आणि माझं सध्याचं वय 66 आहे. मला डायबिटीस हा 2013 आहे, नंतर थायरॉईड, कोलेस्ट्रॉल हे सुद्धा ॲट द टाईम त्यावेळेला चालू झाले, आणि थायरॉईड आणि ह्याच्यामुळे माझ्या शरीरात टोटली विकनेस आणि युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स व्हायला लागले. म्हणून मी जून 2017 SDF होलिस्टिक्समध्ये ट्रीटमेंट घ्यायला लागलो, आणि ती ट्रीटमेंट त्यांचे होलिस्टिक्स मेडिसिन्स घेतल्यानंतर आज मला जो रिझल्ट आला आहे की समजा आजचा मार्च महिना आहे, तर मार्च महिन्यापर्यंत मला कोणताही, पूर्वी मला थकवा यायचा, चालू शकत नव्हतो, की जो माणसाचा स्टॅमिना म्हणतात तो पूर्ण गेलेला होता, तो स्टॅमिना मला रिकवर्ड झाला ह्या हॉलिस्टिक्स मेडिसिनमुळे. आणि नाव रिअली आय एम एन्जॉईंग मे लाईफ विथ द SDF होलिस्टिक्स, विथ देअर होलिस्टिक्स मेडिसिन. आय एम व्हेरी व्हेरी हॅपी विथ देम. थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. नमस्कार, मी डॉक्टर अग्निवेश पटवर्धन, झोनल मेडिकल डायरेक्टर SDF होलिस्टिक. आत्ता आपण अनिल दळवी काकांना बघितलं, ते आपल्या ठाण्याच्या सेंटरला ट्रीटमेंटसाठी येतात. काकांना थायरॉईडचा त्रास आहे, डायबिटीसचा त्रास आहे, तसंच त्यांना सांधेदुखीचा पण त्रास होत होता, त्यांना वारंवार युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनचा त्रास होत होता. आता आपली SDF होलिस्टिकची ट्रीटमेंट ठाण्याच्या सेंटरला घेतल्यापासून त्यांना खूपच फरक पडला आहे, त्यांची शुगर कंट्रोलमध्ये आहे, थायरॉईड कंट्रोलमध्ये आहे, तसंच त्यांना वारंवार जो युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनचा त्रास होत होता तो आता त्यांना होत नाही, आणि त्यांना एकूणच दैनंदिन जीवनात खूपच आराम मिळाला. तर मित्रांनो, जर तुम्हाला देखील डॉक्टर महामुळे यांचं मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही SDF होलिस्टिक केंद्रावर नक्की भेट द्या. SDF होलिस्टिक हे केंद्र जे आहे ते दादर, विलेपार्ले, गोरेगाव, बोरिवली, ठाणे, डोंबिवली, वाशीत आहे, पुणे, औरंगाबाद, नाशिक, लुधियाना या ठिकाणी आहे. त्यांचा फोन नंबर आहे 6391010322. तर सर, आपण चर्चा करत होतो, खरं तर किडनी फेल्युअर जे आहे या आजारावर नेमकं कशा पद्धतीनं उपचार केले जातात, काय माहिती द्या. SDF होलिस्टिकमध्ये 1994 किडनी फेल्युअर या आजारावर उपचार केले जातात. साधारणपणे किडनी फेल्युअरचे जे रुग्ण आहे त्यामध्ये सिरम क्रिएटिन नावाची एक तपासणी असते, ती आम्ही करून घेतो, आणि त्या सिरम क्रिएटिनची लेवल किती आहे त्यानुसार हे उपचारांचे टप्पे आम्ही ठरवतो. तर साधारणपणे ज्यांची सिरम क्रिएटिन लेवल ही 6 आत आहे, तर त्यांना मेंटेनन्स असे ऑर्गॅनिक मेडिसिन्स मेंटेनन्सला दिले जातात, आणि त्याचबरोबर काही पंचकर्मातले उपचार केले जातात. ज्यांची क्रिएटिन लेवल ही 6-10 या दरम्यान आहे, तर हे एंड स्टेज रिनल डिसीज म्हणजे किडनी पूर्ण फेल्युअरकडे जाण्याच्या स्थितीला असतात, तर त्यांची किडनी पूर्ण वाचवणे यासाठी वैशिष्ट्यपूर्ण दुसऱ्या टप्प्यातले उपचार या किडनी फेल्युअरमध्ये दिले जातात. आणि ज्यांचे क्रिएटिन हे 10 आहे किंवा ज्यांना डायलिसिस लागतं आहे, तर त्यांच्यामध्ये जे उपचार केले जातात त्यामध्ये डायलिसिसच्या वेळा कमी करणे हा एक महत्त्वाचा उपचार केला जातो. ज्यामध्ये समजा आठवड्यातनं 2 डायलिसिस असेल तर ते आठवड्यातनं 1 होणं किंवा 15 1 करणं, अशा प्रकारचे उपचार करून त्यांची किडनी मेंटेन केली जाते. अशा प्रकारचे उपचार या किडनी होलिस्टिकमध्ये उपलब्ध आहेत. नक्कीच, करता SDF होलिस्टिकमध्ये आणखी कोणत्या कोणत्या आजारांवर आपण उपचार करतो, तर थोडक्यात आणि सविस्तर आपल्या प्रेक्षकांना सांगा. SDF होलिस्टिकमध्ये किडनी फेल्युअरबरोबरच कॅन्सर या आजारावर खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीचे संशोधित उपचार आज उपलब्ध आहेत. त्यामध्ये अनेक प्रकारचे कॅन्सर आहेत, त्यामध्ये ल्युकेमिया असेल, लिम्फोमा असेल, ॲडिनोकार्सिनोमा असेल, प्रत्येक अवयवाचा कॅन्सर असेल, ज्यामध्ये लंग कॅन्सर असतील, प्रोस्टेटचा कॅन्सर असेल, यावर संशोधित ऑर्गॅनिक मेडिसिन्स आणि वैशिष्ट्यपूर्ण असे पंचकर्म उपचार उपलब्ध आहेत. जे उपचार हे किमोथेरपी किंवा रेडिएशन बरोबर घेतले जाऊ शकतात किंवा त्यांचा उपयोग नाही आहे असं ज्या रुग्णांमध्ये सांगितलेलं आहे त्यांच्यासाठी एक आशा किंवा जीवन लाईफ सस्टेन करण्यासाठी म्हणून घेतले जाऊ शकतात, अशा प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अनेक जे व्हायटल ऑर्गन्स आहेत ज्यामध्ये ब्रेन आहे, किडनी आहे, लिव्हर आहे, लंग्स आहेत आणि हार्ट, यावर वैशिष्ट्यपूर्ण असे पंचकर्म होलिस्टिक उपचार या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ऑर्गॅनिक मेडिसिन्स या सर्व अवयवांवर काम करणाऱ्या आजारांवर उपलब्ध आहेत. नक्कीच सर. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी
तर नेमकं म्हणजे तुम्ही कसं मार्गदर्शन कराल की मधुमेह नेमकं कसा नियंत्रित राहू शकतो? मधुमेह हा जर नियंत्रित ठेवायचा असेल तर एक पंचसूत्री मधुमेह रुग्णांनी केली पाहिजे. त्यामध्ये आहारातील बदल, आहारामध्ये योग्य आहार पद्धतीने आहार घेणं हे महत्त्वाचं आहे. दिवसभरात एकदा तरी 20 मिनिटं किमान व्यायाम करणं ही दुसरी गोष्ट गरजेची आहे. त्याचबरोबर आहाराबरोबर विहार म्हणजे आपली दिनचर्या थोडीशी बदलायला पाहिजे, जीवनशैलीतले सकारात्मक बदल करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर SDF होलिस्टिकची ऑर्गॅनिक मेडिसिन जर घेतली तर मधुमेह आणि मधुमेहाच्या दुष्परिणामांपासून आपण दूर राहू शकतो. त्याचबरोबर वर्षातून एकदा किमान पक्षी होलिस्टिकचे पंचकर्म उपचार जर घेतले, या पंचकर्म उपचारांच्या सहाय्याने आपण आपले सगळे अवयव चांगले ठेवू शकतो आणि मधुमेहाचा दुष्परिणाम ज्या ज्या अवयवांवर होतो ते सर्व अवयव सुदृढ बनवू शकतो. तर याचा उपयोग आपण करून मधुमेह आपण चांगल्या पद्धतीने नियंत्रित ठेवू शकतो. अगदी सर, ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवूया, पण मला माझ्या ब्रेकची वेळ झाली आहे. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत, पण आरोग्याच्या पासवर्डमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आरोग्याच्या पासवर्डमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत होतो मधुमेह आणि मधुमेहावर होणारे आजार, त्यावर नेमकं आपण कसं त्याला मधुमेहाला नियंत्रित ठेवू शकतो. सर, काय सांगाल मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी, काय सांगाल म्हणजे काय तुम्ही आणखीन मार्गदर्शन करू शकाल? मधुमेह हा नियंत्रित ठेवण्यासाठी आपण जे अन्न घेतो, आहार घेतो, त्याला वैशिष्ट्यपूर्ण असे आहाराची जोड देणं गरजेचं आहे. यामध्ये साधारणपणे लो कार्बोहायड्रेट डाएट म्हणजे कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे नियंत्रित आपल्या आहारामध्ये आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्या कॅलरीज आपल्या शरीरामध्ये जातात, साधारणपणे अडल्ट जे पुरुष असतात किंवा महिला असतात त्यांना 2000 ते 2500 कॅलरीजची आवश्यकता असते. तर साधारणपणे 800 कॅलरीजचा जर डाएट ठेवला, म्हणजे लो कॅलरी डाएट जर ठेवला, तर इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं मदत होऊ शकते. तर याचा वापर मधुमेह रुग्णांनी जर केला तर अधिक चांगल्या पद्धतीने त्यांची मधुमेहाची नियंत्रण करता येऊ शकतं. मधुमेहाच्या रुग्णांनी दर महिन्याला काही वैशिष्ट्यपूर्ण अशा तपासण्या करणं गरजेचं आहे. त्यामध्ये ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन नावाची एक तपासणी आहे. ही ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन म्हणजे आपल्या ज्या तांबड्या पेशी असतात त्यांचं लाईफ हे 120 दिवसांचं असतं. तर ह्या 120 दिवसांमध्ये आपली शुगर कशी आहे हे आपल्याला समजू शकते. तर ती ग्लायसेमिक कंट्रोल हा 6 च्या आत असणे हे गरजेचं असतं. तर हा ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे. डायबिटीसचे जे रुग्ण आहेत त्यांनी वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी करून घेणं गरजेचं आहे. सर, आपल्याला एक फोन आलेला आहे, यशवंत जाधव पुण्यावरून त्यांचा फोन आहे. यशवंत जाधव, तुमचा प्रश्न विचारा. आपला कॉल होल्डवर, मला वाटतं त्यांचा एक तांत्रिक अडचण आली. आपण पुन्हा आपण चर्चेला सुरुवात करूया. कसं मार्गदर्शन कराल? तर डायबिटिक रेटानोपॅथी रूल आउट करण्यासाठी महिन्यात वर्षातनं एकदा तरी किमान पक्षी डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवून तपासणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर युरिन फॉरम मायक्रो अल्बुमिन म्हणजे लघवीमधलं अल्बुमिनचं प्रमाण जे आहे ते तपासणं गरजेचं आहे. यामुळे आपल्याला किडनी कशा स्टेटसमध्ये आहे ते कळू शकतं. म्हणजे किडनी फेल्युअर होण्याच्या आधीच आपण या किडनींना वाचवू शकतो. त्यासाठी युरिन फॉर मायक्रो अल्बुमिन नावाची एक तपासणी आहे, ही वर्षातनं एकदा या रुग्णांनी करून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे निशा अमलकी योग, म्हणजे आवळा आणि हळद, म्हणजे रोज 1 चमचा आवळा आणि 1 चमचा हळद जर रोज नियमितपणे पद्धतीने घेतली तर मधुमेहामध्ये जे डॅमेजेस होत असतात, मधुमेहामध्ये जे अवयवांवर परिणाम होत असतो, मधुमेहाच्या सेल्सवर जो परिणाम होत असतो, दुष्परिणाम ज्याला आपण म्हणू शकतो, तो दुष्परिणाम या आवळा आणि हळदीच्या वापरानं आपण टाळू शकतो. तर याचाही खूप चांगला उपयोग मधुमेहामध्ये होऊ शकतो. समजा मधुमेह या आजारावर आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये तुमचा परिसंवादामध्ये शोध निबंध प्रसिद्ध आहे, त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. बेसिकली मधुमेह या ज्या रुग्ण जे आहेत त्या मधुमेहाच्या रुग्णांवर आम्ही असा अभ्यास केला की कोणत्या कोणत्या कारणाने मधुमेह झालेला आहे. त्याबरोबर मधुमेहामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असे 3 ते 4 प्रकारचे मेडिसिन्स आयुर्वेदामध्ये जे ऑर्गॅनिक मेडिसिन्स आहेत त्या मेडिसिन आणि उपचार पंचक्रम उपचार पद्धतींचा वापर आम्ही केला. तुम्हाला 10 वर्षाचा त्यांच्या उपचारांचा देखील अनुभव आहे. तर या उपचारांमध्ये आम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे परिणाम दिसून आलेले आहेत. त्यामध्ये मधुमेह रुग्णांचे ग्लायसेमिक कंट्रोल तर होतोच, पण त्यांची ॲलोपॅथिक मेडिसिन्स पण खूप चांगल्या पद्धतीनं कमी झालेली आहेत. इन्सुलिनची आवश्यकता पण अनेक रुग्णांमध्ये या मधुमेहाच्या कमी झालेली आहे. आणि मधुमेहाचे जे दुष्परिणाम होतात ते साधारणपणे 10 ते 15 वर्ष वर्ष असणारे पेशंट आमच्याकडे आज आहेत की ज्यांच्यामध्ये आम्ही त्यांना कायम मॉनिटर करत आहोत, पण त्यांच्यामध्ये कुठलेही मधुमेहाचे दुष्परिणाम आज झालेले नाही. सर, याचा खूप चांगला उपयोग SDF होलिस्टिक. सर, आपल्याला एक फोन आला आहे, आपण फोन घेऊयात.
राकेश नानुटे यांचा गोंदियावरून फोन आलाय. राकेश, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, माझ्या शुगर सर कमी नाही होत सर. बोला बोला. हॅलो. बोला बोला. हा, ते आज मी डॉक्टरकडे गेलो होतो, ते म्हणे गोळ्या काही काम नाही करताय दवाई म्हणे, तुम्हाला इन्सुलिन चालू करणं पडेल म्हणे. बरं, इन्सुलिन चालू करावं लागेल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. हा डॉक्टर म्हणा सर, इन्सुलिन चालू करायची किंवा नाही? तुम्हाला नेमका त्रास काय आहे? त्रास तर माझे हातपाय दुखते आणि शुगर मनाने वाढली आहे सर. शुगर कमी नाही होत. बरं बरं, आपण डॉक्टरांकडून नक्कीच याबाबत मार्गदर्शन घेऊया. सर, काय सांगाल नेमकं तुम्ही? बेसिकली इन्सुलिन घेण्याआधी त्यांनी एसडीए फोलिस्टिकच्या ऑर्गॅनिक मेडिसिनचा वापर करून पाहायला पाहिजे. तर ऑर्गॅनिक मेडिसिनचा वापर केला आणि पंचक्रम उपचार, त्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचे पंचक्रम उपचार जे साधारणपणे 20 ते 30 दिवसांचे पंचक्रम उपचार एसडीए फोलिस्टिकमध्ये उपलब्ध आहेत, तर ह्यांचा वापर पहिल्यांदा करून ते ग्लायसेमिक कंट्रोल आणण्याचा, म्हणजे शुगर कंट्रोल आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर त्यातनं जर काही हे झालं, त्यातनं त्यांना एक खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स मिळू शकतात आणि त्यांचा ग्लायसेमिक कंट्रोल होऊ शकतो. नक्की सर, पण होलिस्टिक उपचार पद्धतीच का? कारण होलिस्टिक उपचार पद्धतीत असं काही वेगळंपण आहे की त्यावर त्याच्यामुळं खरं तर मधुमेहावर लवकर त्याच्यावर उपचार घेता येऊ शकतात? बेसिकली होलिस्टिक उपचार पद्धती ही रिसर्च बेस्ड आहे, म्हणजे संशोधित आहे. अनेक रुग्णांवर, 10,000 अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केलेली ही होलिस्टिक उपचार पद्धती आहे. यामध्ये पंचकर्मातल्या उपचारांमध्ये त्यांच्या औषधांमध्ये संशोधित मॉडिफिकेशन केलेलं आहे, तर याचा वापर करून आपण एसडीएफ होलिस्टिकच्या या होलिस्टिक उपचारांचा वापर करून अधिक चांगल्या पद्धतीनं ऑर्गन्स चांगले ठेवू शकतो, तर याचा वापर होऊ शकतो. नक्की सर, पण किडनीच्या आजारांवर तुमचं काय म्हणणं आहे? किडनीच्या आजारांवर तुम्ही कसं मार्गदर्शन कराल? बेसिकली एसडीएफ होलिस्टिक, मी जसं म्हटलं की किडनी या आजारावर प्रामुख्यानं काम करत आहे, तर किडनी या आजाराची एकतर आजार होऊच नाही यासाठी जे उपचार आहेत, ज्यामध्ये पंचकर्मातले उपचार वर्षातून एकदा घ्यावेत, हे एक महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर किडनी आजार झाला असेल तर प्रायमरी स्टेजलाच, म्हणजे ज्यांचं क्रिएटिन हे 6 च्या 8 आहे, अशा स्टेजेसमध्ये जर आमच्याकडे रुग्ण आले तर अधिक चांगल्या पद्धतीने त्यांचं किडनीचं फंक्शन आम्ही मेंटेन ठेवू शकतो आणि किडनीची लाईफ वाढवू शकतो. तर त्यामध्ये ऑर्गॅनिक मेडिसिनचा वापर नित्यनेमान करणं आणि त्याचबरोबर पंचकर्म उपचारांचा वापर करणं, होलिस्टिक पंचकर्म उपचारांचा हा जर केला तर या किडनीच्या पेशंट्समध्ये खूप चांगला उपयोग होऊ शकतो. नक्कीच सर, खूप छान पद्धतीनं तुम्ही आम्हाला विश्लेषण केलं, आमच्या प्रेक्षकांना खूप चांगलं त्यांनी मार्गदर्शन केलं. तुम्ही आज या ठिकाणी आलात, तुमचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. तर आज आपल्यासोबत होते डॉक्टर भालचंद्र महामोळे. मधुमेह या आजारावर आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये त्यांनी शोधनिबंध प्रसिद्ध आहे त्यांचा, तसंच त्यांना 10 वर्ष मधुमेहाच्या दुष्परिणामांवर यशस्वी उपचारांचा त्यांचा अनुभव आहे. एसडी होलिस्टिकची केंद्र आहेत, त्याच्यावर तुम्ही जाऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन घेऊ शकता. दादर, ठाणे, विलेपार्ले, सानपाडा, बोरिवली, गोरेगाव, पुणे, नाशिक, औरंगाबाद, लुधियाना, ते त्यांची सेंटर्स आहेत. आपण तिथं जाऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. आणि खरं पाहायला गेलं तर तुम्ही जोपर्यंत थेट त्यांची भेट घेत नाही तोपर्यंत मला वाटतं तशी चर्चा करता येणार नाही, त्याच्यावर उपचार घेता येणार नाही. तर आरोग्याचा पासवर्डमध्ये आता वेळ झाले इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.